मेळघाटातील कोल्हापुरी बंधारे दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. 3 दशक जुने बंधारे नादुरुस्त असल्यामुळे कोरडे आहेत. यामध्ये पाणी अडवलं जात नाही, त्यामुळे शेत शिवार कोरडे पडत आहेत. पिकांवर विपरीत परिणाम होतो आहे. सद्यस्थितीमध्ये आपण मुतावली येथील सिपना नदीच्या कोल्हापुरी बंधाऱ्यावर उपस्थित आहोत. हा कोल्हापुरी बंधारा आपल्याला दिसून येत आहे की पूर्णपैकी हा तुटलेला आहे आणि या ठिकाणी हा खूप जुना झालेला आहे. परिणामी इथं कोणत्याच प्रकारचं पाणी इथं साठवून ठेवल्या जात नाही आहे. म्हणून संबंधित विभागाने सदर कोल्हापुरी बंधाराची लवकरात लवकर दुरुस्ती करून येथील सर्व शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ देण्यात यावा अशी मागणी जोर पकडत आहे. या बंधाऱ्यांची दुरुस्ती झाल्यास मेळघाट सुजलाम सुफलाम होऊ शकतं. भारत देश हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो. येथील प्रमुख व्यवसाय हा शेतीच आहे. आजवर कृषी क्षेत्रात उन्नती करता शासन प्रशासन विविध योजना राबवतंय, कोट्यवधी रुपये खर्च करतंय. त्यातीलच एक अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे पाणी. पाण्याशिवाय शेती अशक्य आहे म्हणून शासन विविध विभागाकडून शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देण्याकरता प्रयत्नशील असतं. धारणी येथे जिल्हा परिषद जलसंधारण विभाग आहे. या विभागातर्फे गेल्या 2 ते 3 दशकापूर्वी कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले होते. या बंधाऱ्यांच्या सहाय्याने शेत शिवारानजीकच्या नदी व नाल्यांमधील पाणी अडवून जमिनीत मुरवून साठवून ठेवल्या जातं, जेणेकरून शेतीला पाणी मिळावं व उत्पन्नात वाढ व्हावी. मात्र धारणी तालुक्यातील बहुतांश कोल्हापुरी बंधारे खूप जुने झाले आहेत. मागच्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीने नादुरुस्त झाले आहे. त्याचे पिल्लर व निडल ब्रॅकेट तुटून वाहून गेले असल्यामुळे पावसाचं पाणी या बंधाऱ्यात अडवलंच गेलं नाही. यंदा भरपूर पाऊस झाला, परंतु हे बंधारे कोरडे आहेत. बंधारे कोरडे असल्याने शेत शिवारही कोरडे आहेत. याचा पिकांवर विपरीत परिणाम होत आहे. शेताला पाणी नाही. तापी, सिपना, गडगा, डवाल, खंडू, खापरा, मेलडोह, मधुआ, दहीनाला, तलवार इत्यादी नदी नाल्यांवर कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले होते. बहुतांश बंधारे दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. हे बंधारे उन्हाळ्यात शेतीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतात. मात्र नादुरुस्त बंधाऱ्यात पाणीच न अडवल्यामुळे शेतीचं नुकसान यंदा होणार आहे. तर याकडे शासन प्रशासनाचंही अक्षम्य दुर्लक्ष आहे. मी ललित सोनोने, उपविभागीय जलसंधारण अधिकारी. 2019 अतिवृष्टीमध्ये या विभागामध्ये अंतर्गत कोपोब बंधाऱ्याचे बऱ्याच प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यामध्ये कोपोब बंधारा उतावली, कोपोब कडाव, कोपोब हरिसाल, तसेच कोपोब कळमखार, रोहिणीखेडा, मोगरदा, गडगामालूर ह्या बंधाऱ्यांचं बऱ्याच प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आणि या नुकसानीकरता आम्ही यावर्षी शासनस्तरावर पाठपुरावा केलेला आहे. त्याच्याकरता माझ्या उपविभागाअंतर्गत 9 बंधाऱ्याचे अंदाजपत्रक आम्ही सादर केलेले आहे. वरिष्ठ स्तरावरून या कोपोब दुरुस्तीचा पाठपुरावा मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि आशा आहे की या वर्षामध्ये सर्व बंधारे दुरुस्त होऊन शेतकऱ्यांना या कोपोबचा चांगल्या प्रकारे लाभ होईल. धारणी तालुक्यातील 9 बंधाऱ्यांचा दुरुस्ती प्रस्तावित यादीत समावेश आहे. धारणी उपविभागाकडून अंदाजपत्रकही तयार करून पाठवण्यात आलं आहे. वरिष्ठ प्रशासनाने त्वरित मंजुरी देऊन काम सुरू करावं अशी मागणी येथील शेतकऱ्यांची आहे. तस्मिन शेख, जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी.